मुंबई लातूर बिदर एक्सप्रेस मध्ये एका तरुणाला त्याच्या लहान मुलगी आणि बायको समोरच मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. यामध्ये त्या तरुणाचा जागेवरच मृत्यू झालाय. सागर जनार्दन मारकड हा त्याची बायको लहान मुलगी आणि आईसोबत सोलापूर इथं जाण्यासाठी निघाले होते. या दरम्यान ही घटना घडलीय. पुणे रेल्वे स्टेशन इथून मुंबई लातूर बिदर एक्सप्रेस गाडीनं पुणे ते कुर्डुवाडी या प्रवासाला हे कुटुंब निघालं असता जनरल डब्यात बसण्यास जागा नसल्यानं सागर मारकड आणि त्यांच्या सर्व कुटुंब उभं होतं. त्यावेळी सीटवरून झालेल्या वादातून या तरुणाला मारहाण करण्यात आली. सहा पुरुष आणि सहा महिला यांनी अमानुषपणे सागरसह त्याच्या कुटुंबियांना हातानं पायानं आणि काठीनं मारलंय. या मारहाणीत सागर याचा जागीच मृत्यू झालाय. गाडीतील एका प्रवाशानं फोनद्वारे पोलिसांना या घटनेची माहिती दिली आहे. यानंतर पोलिसांनी या घटनेतील आरोपींना आता ताब्यात घेतलं आहे. सागर मारकड, त्याची पत्नी ज्योती मारकड, सागरची आई आणि सागर मारकड यांची पत्नी आणि त्यांची छोटी मुलगी असे सगळेजण कर्जतवरनं पुण्या कुर्डुवाडीकडे जाण्यासाठी निघाले होते आणि कर्जतला पुण्यात ते पुण्याला आले. पुण्याला आल्यानंतर त्यांनी ती गाडी पकडली, लातूर एक्सप्रेस पकडली आणि त्यामध्ये जनरल डब्यामध्ये बसलेले असताना त्या ठिकाणी त्या लहान मुलगी झोपली म्हणून ज्योती सागर मारकड यांचे पती सागर मारकड यांनी विनंती केली की आमच्या मिसेसला म्हणजे ज्योती मारकड यांना बसण्यासाठी काही जागा द्या. त्या कारणावरून तिथे असलेल्या महिलांनी ज्योती सागर मारकड यांना बेदम मारहाण केली. त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि त्याचप्रमाणे काठ्यांनी मारहाण केली आणि त्यामुळे ते त्या ठिकाणी बेशुद्ध पडले. बेशुद्ध पडल्यानंतर ती गाडी तशीच दौंडपर्यंत येत असताना वाटेमध्ये एका प्रवाशाने पोलिसांना कळवलं. दौंड पोलिसांना त्याप्रमाणे कंट्रोल रूमने कळवलं आणि दौंड पोलिसांनी आणि RPF आणि काही जे समाजसेवक आहेत त्यांनी त्या गाडीजवळ जाऊन त्या डब्याजवळ जाऊन त्यातली जे काही मारहाण करणाऱ्या महिला आणि पुरुष आरोपी होते यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आता त्यांना ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी बॉडी आम्ही पुण्याला पाठवत आहोत आणि फिर्याद घेतलेली असून फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. पुण्यामधून गाडीत बसलो होतो. गाडीत बसल्यावर त्यांनी म्हणजे माझ्या नवऱ्याला काही जागा दिली नाही. आम्ही नवरा माझा बोलला त्यांना. आम्ही दोघं राहतो, आई आणि मी. माझी मुलगी छोटीशी मुलगी 8 वर्षाची, तिला फक्त जागा दे. त्या बायकांनी जागा दिल्या डायरेक्ट यांच्या अंगावर शिवाय देत गेल्या अंगावर मारायला. ह्या 8 बाई गेली की 8 बायांनी मारायला गेली. मारायला मला आवाज दिला ज्योती इकडे म्हणून मला बाया मारायला. त्या माझ्या नवऱ्याने त्यांना मारलं गेलं नाही, 120 दिलेलं नाही. फक्त एक एवढे एक कुत्रे बोलले त्यांना, फक्त दुसरं काही नाही बोलले. तोपर्यंत वरून एक काठी आणली एका माणसाने. एक काठी त्यांच्या आहे ते लागली खांद्याला. त्यांना डोक्यामध्ये मारली ती काठी, तुकडं झालं काठी होत्या. तिसरी काठी मारून तो माणूस फरार झाला तिथून. माझी मुलगी 8 वर्षाचे आणि माझ्या नवऱ्याला कसं कोणी आई मिळाला पाहिजे. त्यांच्या आईनंतर एकच एक बोलते, एकच त्यांचा मुलगा आहे. त्याच्या 3 बहिणी होत्या, 4. त्यांची मावशी ती आई तर सगळ्यांना.